मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये होत असलेले वाद आणि मारहाण हा काही नवीन प्रकार नाही. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे, ज्यात जेवण वाढण्याच्या कारणावरून पुन्हा मध्यवर्ती कारागृहात वाद पेटला आणि कोल्हापूर सातारा जेलमधून रवानगी करण्यात आलेल्या आरोपींनी एका शिक्षाबंदी कैद्यास मारहाण केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून जखमीवर उपचार सुरू आहे. दिनांक 8 तारखेला जेवण वाढण्याच्या कारणावरून सुमित मुन हा जेवण वाढत असताना आरोपी सिद्धेश्वर घाडगे आणि मनोज वाघमारे यांनी त्याला मारहाण केलेली आहे. त्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जखमीचे मेडिकल देखील करण्यात आलेलं आहे आणि वरती कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसेस सुरू आहे. नाही, पूर्वीची काही खुन्नस नव्हती त्यांच्यामध्ये, परंतु तात्कालीन कारणावरून त्यांच्यात भांडण झालेलं आहे आणि त्यामध्ये सुमित मुन हा जखमी झालेला आहे. मारणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्यांना सातारा आणि कोल्हापूर मधील जेलमधून या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि जखमी जो आहे तो शिक्षाबंदी आरोपी आहे, कैदी आहे आणि त्याचा सध्या पुढील तपास सुरू आहे. आरोपींच्यावरती कारवाई कायदेशीर